बारामतीत दमदाटी आणि पैशांचं वाटप झालं असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय. बारामतीत झालेला प्रकार हा वेदनादायी आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पैशांचं वाटप दमदाटी हे लोकशाहीला न शोभणारं असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. लोकसभेचा प्रचार संपलेला आहे, त्यानंतर आज मतदान पण झालेलं आहे, पण ह्या 11 पैकी सगळ्यात कमी मतदान कुठं झालं असेल ते बारामतीत झालेलं आहे. त्याचा काही कितपत परिणाम होईल? मतदान संपलेलं आता काय दिवसभराचा विश्वास होता आणि काय विजयाचा विश्वास आहे? खरंच खूप मिक्स्ड इमोशन्स. अर्थातच एकतर सचिन दोडकेंचा आज वाढदिवस आहे, तो साजरा आम्ही करतोय एक, पण दुःख एकाच गोष्टीचं होतं की ज्या पद्धतीने मनी आणि मसल जे आम्ही कधीच बारामती लोकसभा मतदारसंघात कधी पाहिलंही नव्हतं, कधी विचारही केला नव्हता, दबदाट्या, पैशाचा वापर, ते व्हिडिओज येणं, पैसे वाटप होणारा व्हिडिओ, त्यानंतर दमदाट्यांचा व्हिडिओ, हे प्रचंड वेदना देणारं आणि एका सशक्त लोकशाहीसाठी न शोभणार आहे आणि महाराष्ट्राला तर अगदीच न शोभणार. विजयाचे फटाके वाजून झाले आहेत, गुलाल उधळला आहे, किती मतांनी निवडून येणार, काय विश्वास आहे? बघूया ना डिटेल तुमच्या विजयाचा आकड्यात काय रूपांतर असेल, बघूया किती मतदान झालंय हे तर कळू द्या. हवी सकाळपासून आहे की पैसे वाटले, तुम्ही इंदापूरमध्ये गेला होतात, त्याबाबत काय म्हणाल? त्याने खूप वेदना देणार अगदीच, म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे आणि एका सशक्त लोकशाहीला लाजवणार. खूप खूप दुःख झालं मला. इव्हिनिंग मराठीसाठी संजय दुधाने.